सध्या जगभरात वर्ण जातीभेद यावरून आपण अशांतता माजल्याचे पाहतो, परंतु दुसरीकडे भारत वसुधैव कुटुंबकमचा जगाला संदेश देत आपल्या विविधतेने एकतेमुळे भाषा प्रांत आणि जातीपातीची बंधने तोडून देशात शांतता प्रस्थापित करताना दिसत आहे। त्यामुळे आपल्या देशाची विविधता हीच आपले सामर्थ्य आहे आणि सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्थापित करू शकतात असं मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोम विश्वराज बाग येथे आयोजित MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणेच्या 6व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी माहेरस MIT शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉ विश्वनाथ दा कराड, MIT ADT विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक डॉ मंगेश कराड, MIT WPU चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्राध्यापक डॉ सुनीता कराड, सौ ज्योती ढाकणे कराड, पद्मश्री डॉ GD यादव, डॉ विनायक घसनीस, डॉ सुचित्रा नांगरे, MIT ADT विद्यापीठाचे कुलसचिव डॉ महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ ज्ञानदेव निलवर्ण, डॉ वीरेंद्र शेटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। गडकरी म्हणाले, अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जीवनाशी व जीवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो। आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतिक प्रगतीही तितकीच महत्त्वाची असते। असेच मूल्याधिष्ठित व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडवण्याचे काम MIT ADT विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे। विज्ञान तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो आणि अशाच प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम या विद्यापीठाकडून घडत आहे। नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वशांती प्राप्त होऊ शकते तीच प्रस्थापित करण्यासाठी प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे असं म्हणत गडकरींनी MIT ADT विद्यापीठाच्या पाठीवर कौतुकाची थापही टाकली। या कार्यक्रमाच्या प्रसंगी MIT ADT विद्यापीठातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगळुरूचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ AS किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे प्रस्ताव करताना प्राध्यापक डॉ मंगेश कराड म्हणाले की पदवी प्रदान सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो, ज्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा शेवट व उज्ज्वल भविष्याची सुरुवात होत असते। MIT ने एक चांगला विद्यार्थी घडवण्यासोबतच एक मूल्याधिष्ठित मनुष्य जो अध्यात्म व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो असे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे। या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून आज पदवी मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनीही भारताच्या उज्ज्वल भविष्यात आपला अनमोल वाटा द्यावा असं मी त्यांना आवाहन करतो असं यावेळी बोलताना विश्वनाथ कराड यांनी म्हटलंय। उनका यह सपना है कि हम दुनिया की सबसे बड़ी ताकत बने आर्थिक महाशक्ति, और यह आर्थिक महाशक्ति बनने में ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोवेशन और रिसर्च इस क्षेत्र की सबसे बड़ी भूमिका है। मैं जिस विभाग का मंत्री हूं ऑटोमोबाइल सेक्टर का, इसका विकास बहुत अच्छे तरीके से हुआ। मैं जब मंत्री बना और मोदी जी प्रधानमंत्री बने तो यह सेक्टर 7.5 लाख करोड़ का था और हम विश्व में 7वें नंबर पे थे। अभी 2 महीने पहले हमारा विश्व में ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरिंग सेक्टर में 3रा नंबर था और हमने जापान को पीछे डाल दिया। अब USA नंबर 1 पर है, विच इज गिविंग मैक्सिमम GST एज ए पार्ट ऑफ रेवेन्यू टू द स्टेट गवर्नमेंट इंसेंटिव। ये इंडस्ट्री है जिसने अभी तक 4.5 करोड़ जॉब दिए और रोजगार देने वाली इकोनॉमी का हमको विकास करना है और अभी हम वर्ल्ड में पहले क्रमांक पर जाना चाहते हैं तो इसमें साइंस एंड टेक्नोलॉजी का बहुत बड़ा रोल है। डॉक्टर नीति यादव यहाँ उपस्थित हैं और उन्होंने ग्रीन हाइड्रोजन पर काफी रिसर्च किया है।